प्रकाश गुरव यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC परीक्षेत राज्यात 6व्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क गृह विभाग महाराष्ट्र शासनपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. शुभेच्छुक वज्रधारी अभ्यासिका हिमालया कोल्ड्रिंक्स शेजारी जय माता दी बिल्डिंग विटा. नागेवाडीतील ड्रायव्हरचा मुलगा बनला उत्पादन शुल्क अधिकारी. दोन्ही मुलांनी वडिलांचं स्वप्न केलं साकार. खानापूर तालुक्यातील नागेवाडी गावचे प्रकाश गुरव यांनी कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी सुरुवातीपासून ड्रायव्हर म्हणून काम केले. त्यांचा हा संघर्षमय प्रवास सुरू असताना आपल्या मुलांनी शासकीय सेवेत अधिकारी व्हावे असं स्वप्न त्यांनी पाहिलं होतं. त्यांचं हे स्वप्न त्यांच्या दोन्ही मुलांनी सत्यात उतरवलं. आज त्यांचा एक मुलगा RTO अधिकारी तर दुसरा मुलगा उत्पादन शुल्क विभागात दुय्यम निरीक्षक बनला आहे. त्यामुळे त्यांच्या पत्नी आणि त्यांनी केलेल्या कष्टाचं चीज झालं आहे. दोन्ही मुलांच्या या यशाने प्रकाश गुरव भावनिक झाल्याचं दिसले. मी प्रकाश गणपती गुरव. मी यशवंत कारखान्यात 1986 साली चालक म्हणून या पदावर कामाला लागलो. त्यानंतर मुलं लहान असताना 4थी-5वीला मी नागेवाडीत राहायला आलो. राहायला आल्यानंतर मुलं शाळेत जायला लागली. त्यांच्या शिक्षणाचे प्रगती बघून परत मी त्यांना विटात घातलं महात्मा गांधीला. महात्मा गांधीनंतर परत त्यांचा हा ह्याचा नंबर आला 10वीला. त्याला चांगले मार्क्स पडले, बेस्ट ऑफ 5 आला. त्याला काही थोड्याफार प्रमाणात शिष्यवृत्ती पण मिळाली. पण दरम्यान आमचा कारखाना बंद झाल्यानंतर परत मी न खचता परत लक्झरी लाईनमध्ये मी गेलो. इचलकरंजी पुणे करत होतो बालाजी ट्रॅव्हल्सला. त्यानंतर मी इचलकरंजी पुणे संजय ट्रॅव्हल्सला केलं. दरम्यान आमचा ऋषिकेश गुरव हा मुलगा RTO झाला. तो पण MPSC सिलेक्शन झालं. आणि आत्ता ह्याचं सिलेक्शन झालेलं ही बघून ह्याचा आनंद इतका झाला की ह्याच्या पाठीमागं माझ्या वडिलांचं पण श्रेय मला लाभलं. आणि आमच्या घरची पण सगळी चांगली लोक आहेत. आमची मिसेस म्हणा, पाहुणे लोक म्हणा, त्यांनी सगळ्यांनी सहकार्य केलं आम्हाला की बाबा ही मुलं चांगल्या पद्धतीने शिक्षण घेत आहेत तर त्यांना आपण चांगल्या दृष्टीनं वाटचालीला शुभेच्छा देऊ. आणि या मुलांनी कधी हट्ट केला नाही की एखादी वस्तू पाहिजे. आता आमच्याकडे बऱ्यापैकी 2-व्हीलर आहेत. सगळं आता झालं आहे परमेश्वर कृपेनं, दत्त महाराजांच्या कृपेनं चांगलं झालं आहे आता. आणि हे मग काय, शासकीय सेवेत गेल्यामुळे त्यांच्या पद्धतीनं ती संस्कारानुसार एक जनहितार्थ कार्य पण चांगले करतील. प्रकाश गुरव यांचा मुलगा परीक्षित याने स्पर्धा परीक्षेसाठी खूप तयारी केली होती. त्याने विटातील वज्रधारी अभ्यासिकेच्या माध्यमातूनही चांगला सराव केला होता. त्यामुळे त्याने राज्यात 6वा क्रमांक उत्तीर्ण होत उत्पादन शुल्कच्या परीक्षेत यश मिळवले. त्याने मिळवलेल्या या यशाबद्दल सांगताना परीक्षित म्हणतो. माझं नाव परीक्षित प्रकाश गुरव. माझी पार्श्वभूमी की माझाच सिलेक्शन झालेलं आहे एक्साईज सब इन्स्पेक्टर म्हणून. राज्यामध्ये माझा क्रमांक 6 आलेला आहे. माझी पार्श्वभूमी जर सांगायची झाली तर मी सुरुवातीला जिल्हा परिषद शाळा नागेवाडी इथून 10 किलोमीटर अंतरावर आहे तिथं मी शाळेमध्ये होतो. शाळेत सुरुवातीपासूनच मला विविध उपक्रमात शाळेमध्ये अव्वल राहायची आवड होती. त्यामुळे मग माझा नेहमीच 7वीपर्यंत पहिला क्रमांक यायचा. त्यानंतर 8वीला मी महात्मा गांधी विद्यालय विटा इथे आलो. त्यावेळेस मला जाणवलं की आपल्यापेक्षा मी ग्रामीण भागाची पार्श्वभूमी असल्यामुळे इथं माझं शहरामधील मुलांमध्ये कॉम्पिटिशन माझं त्यांच्यासोबत झालं. मला त्यावेळेस जाणवलं की आपल्याला खूप सारे इम्प्रुव्हमेंट करावे लागणार आहेत. मग तिथूनच एक स्पर्धा क्रिएट झाली. त्यामुळे मग ते मुळातच स्पर्धा परीक्षेची आवड झाल्यासारखं तिथून निर्माण झाली. मग 9वीमध्ये NMMS एक्झाममध्ये माझा नंबर आला. त्यावेळेस मला 500 रुपये स्कॉलरशिप 4 वर्ष मिळाली. त्यानंतर MTS देखील मला चांगले मार्क्स मिळाले. आणि फायनलमध्ये 10वीला
एकदम चांगले म्हणजे 96.55 मार्क घेऊन मी माझ्या वर्गामध्ये चौथा क्रमांक होता. त्यानंतर 11वी 12वी मी बळवंत कॉलेज विटा येथे केलं आणि तिथून मात्र मी ठरवलं की आपल्याला या स्पर्धा परीक्षेबद्दल थोडी माहिती घेतली पाहिजे आणि ती एक आवड निर्माण झाली त्यासोबतच. मग मी कॉलेजला बीएससी साठी ऍडमिशन घेतलं आणि बळवंत कॉलेज इथे थोडंफार प्रिपरेशन केलं, पण म्हणावं असं त्यावेळेस केलं नाही. कॉलेजमध्ये टाइम जायचा तेवढा सिरियसनेस त्यावेळेस वाटत नव्हता. त्यानंतर बीएससी कम्प्लीट झाल्यावर एक दुसरा ऑप्शन म्हणून मी स्पर्धा परीक्षा शिवाय आपण जरी इथे फेल झालो तर दुसरा ऑप्शन एक असावा म्हणून मी एमएससी साठी मला शिवाजी युनिव्हर्सिटी इथे विद्यापीठातच ऍडमिशन मिळाल्यामुळे मी तिथं ऍडमिशन घेतलं आणि त्यामध्ये देखील मग 2 वर्षात मी तिथं मला खूप साऱ्या गोष्टी समजल्या स्पर्धा परीक्षा, कारण की तिथं शिवाजी विद्यापीठामध्ये बरीच मुले अभ्यास करत होती, त्यांच्याकडून खूप साऱ्या गोष्टी मिळाल्या शिकायला. पण त्यावेळेस एमएससीच्या अभ्यासातून वेळ मिळत नसल्यामुळे जेव्हा एमएससी क्लास 1 मधून मी पास झालो आणि त्यानंतर मग मात्र ऍक्च्युअल डिसिजन घेतलं की आपल्याला हेच करायचं, आपल्याला हेच आवडते. मग तिथून पुढे 2018 पासून माझा प्रवास ऍक्च्युअली खरा चालू झाला एमपीएससी थ्रू. पहिलीच एक्झाम दिली त्यामध्ये अपेक्षित काही यश आलं नाही. मग त्यानंतर रिअलाइज झालं की आपल्याला खूप सारे इम्प्रूव्हमेंट करावे लागणार आहेत आणि जेव्हा थोडीफार तयारी झाली तोपर्यंत कोरोनाचं संकट ओढवलं, त्यामुळे 1-2 वर्ष एक्झाम झाल्या नव्हत्या. असं फ्रस्ट्रेटिंग सिच्युएशन झाली होती की 2.5 वर्ष झाला अभ्यास करतोय, हाताला काहीच नाही, एक्झाम होईना. तरी पण सातत्य ठेवलं अभ्यासामध्ये आणि 2020ची जी पीएसआयची एक्झाम होती 21ची त्याची प्रिलिम क्रॅक झाली पहिल्यांदा. दुसरीच एक्झाम होती ऍक्च्युअली ती आणि तिथून थोडं पॉझिटिव्हिटी वाढत गेली. एक्झामच्या ऍड पण चांगल्या आल्या होत्या आणि तिथून 22मध्ये जेवढ्या राज्यसेवा पूर्व 2021 ती पण क्लिअर झाली, एसटीआय 2021 ती पण क्लिअर झाली, एकामागोमागे एक क्लिअर होत गेलं आणि त्यातच एक्साईजची ऍड येऊन धडकली. तेव्हा ठरवलं की आपण एक्साईज करू शकतो. मग राज्यसेवेकडे थोडं दुर्लक्ष केलं कारण की मला एक्साईज किंवा त्या विभागात जायची खूप आवड असल्यामुळं मग तिथून पुढे मी ठरवलं की एक्साईजच करायचं. प्रिलिम्सला खूप कॉम्पिटिशन राहतं एक्साईजला. मग त्यामुळे मी ठरवलं की 1 महिना होता, हार्डवर्क खूप केलं, व्यवस्थित प्लॅनिंग केलं, डेली 1-9-10 तास अभ्यास करायचं, दुसरं सगळ्या गोष्टी बंद करून टाकल्या आणि प्रिलिम्ला देखील मला चांगले मार्क आले. ते 100 पैकी 70.50 मार्क आले होते जे की खूप एक्सलंट मानले जातात. त्यामुळे प्रिलिम चांगल्या मार्क्सने निघाल्यानंतर मग शुअर होतं की मेन्सला आता झालेलं आहे. त्यामुळे मग एक्साईजसाठी गायडन्स घेतला आणि थोडंफार त्या अभ्यासात राहिलं. ज्या काही गोष्टी इम्प्रूव्ह करायच्या होत्या त्या करत गेलो. थोडी इनसिक्युरिटी वाटत होती की फक्त 114 जागांची ऍड होती, त्यामध्ये नाही झालं तर काय. स्वतः विश्वास ठेवला, डेली जे टार्गेट ठरवलं होतं ते कम्प्लीट करत गेलो आणि त्यानंतर जेव्हा एक्झाम दिली व्यवस्थित प्रिपरेशन झाल्यामुळे थोडाफार कॉन्फिडन्स आलता आणि पेपर दोन्ही पण चांगले गेले. आणि पेपर झाल्यानंतरच मार्क्स लक्षात आल्यावर समजले की आता आपल्याला पोस्ट भेटते. फक्त त्यावेळेस अजून पेशन्स ठेवले की पुढचं अजून थोडंफार प्रिपरेशन करावं आणि जेव्हा आता रिझल्ट लागला त्यावेळेस खूप चांगले म्हणजे माझा राज्यामध्ये 6वा रँक आला. त्यामुळे मग आता जरा समाधान वाटते कारण की एवढे दिवस कष्ट केलेले, आई वडिलांनी एवढा विश्वास ठेवला होता आपल्यावर, सगळ्या मित्रमैत्रिणींनी परिवाराने नेहमी सोबत केली, कोणीच कधी म्हटलं नाही की कधी होणार. त्यांचा खूप म्हणजे खूप मोठा माझ्या यशापेक्षा आजचं जे यश आहे ते सगळ्यांचं असल्यामुळं मला खूप आज चांगलं वाटतंय की मी काहीतरी त्यांच्यासाठी करू शकलो. आणि अशीच अपेक्षा आहे की समाजामध्ये काहीतरी चांगलं करता येईल. माझ्या डिपार्टमेंटला मी जिथं मला पोस्टिंग भेटेल तिथं काही ना काही तरी आपलं चांगलं द्यायचं मी नेहमी प्रयत्न करत राहीन. फक्त मी सांगू इच्छितो की जे नवीन तयारी करू शकतात की आपण आपल्या स्ट्रेंथ ओळखल्या पाहिजेत, की फक्त आवड म्हणून नाही तर आपण याला मार्क्स किती येतात, किती आपण ती प्रिलिम्स निघते का, ह्या सगळ्या गोष्टी डिसाईड केल्या पाहिजेत. किती वर्ष आपण ह्यामध्ये घालवले पाहिजेत, जर नाही झालं तर दुसरा ऑप्शन काय, ह्या सर्व गोष्टी ठरवून आपल्या कॅपॅबिलिटीज, आपल्याला दिवसाला 9-10 तास अभ्यास करता येतो का, ह्या सगळ्या गोष्टी आपण स्वतःशी विचारल्या पाहिजेत. 1-1.5 वर्ष बघितलं पाहिजे, आपल्याला जर हे जमत असेल तरच हे क्षेत्र खूप चांगलं आहे, तुम्हाला खूप चांगलं काम करता येईल. परंतु जर आपल्यामध्ये त्या नसतील तर नक्कीच मला वाटतं दुसरा ऑप्शन चूज करावा. कारण की मी पण असं एका मोमेंटला विचार करायला लागलो होतो की आपण जर नाही झालं तर आपल्याला यातून बाहेर पडलं पाहिजे. जर ते योग्य वेळी बाहेर पडले तर स्पर्धा परीक्षा हेच सर्व असं काही नाहीये, आपण दुसऱ्या पण क्षेत्रामध्ये खूप चांगलं करिअर घडवू शकतो. भरपूर क्षेत्र आहेत, फक्त ह्याचं थोडं ग्लॅमर असल्यामुळे लोकांना वाटतं की हेच करावं, पण आपल्या स्ट्रेंथ आणि विकनेस आपण ओळखून केले पाहिजेत. सर्वांना माझ्या जे परीक्षा करू इच्छितात त्यांना धन्यवाद.
आणि वज्रधारी टीमचं देखील माझा इंटरव्ह्यू घेतल्याबद्दल धन्यवाद. एक सर्वसामान्य कुटुंबातील मुलाने मिळवलेले यश प्रेरणादायी असंच आहे, त्यामुळे परीक्षित त्याच्या यशाचा त्याच्या नातेवाईकांना देखील अभिमान वाटतो. माझी मुलं पहिल्यापासूनच हुशार आहे ती. फक्त अभ्यास तरी लहानपणापासून चांगला केला. कधी असं बाहेरचं कुठलं नाद नाही, कुठं असं जाणार नाही ती. एकदम व्यवस्था आपला अभ्यास बाकीच्या मुलांच्या सारखा असं इकडे फिरायला गेले तिकडे फिरायला गेले असलं कधीच त्यांनी केलं नाही. कधी काही मागितलं पण नाही, जे असेल तसं त्यात केलेलं आहे त्यांनी. आणि 24 तास अभ्यास केल्यामुळे त्या कष्टाचं चीज झाले. आणि सगळ्यापेक्षा ज्यादा म्हणजे मोठा मुलगा रिटो ऑफिसर असल्यामुळं त्याची मदत ज्यादा झाली. त्याच्यामुळे ह्याला कुठल्या गोष्टीचं असं टेन्शन नाही राहिलं. त्याचा गायडन्स खूप होता, म्हणजे महत्वाचा होता याच्यासाठी. आता रोज जरी झालं तरी तो असा फोन जरी केला तरी विचारणार की बाबा किती तास अभ्यास करतो, कधी घरी येतो, कधी जातो, घरी किती वेळ घालवतो तो. अगदी बारीक सारी गोष्टीपासून त्याचं तिकडून लक्ष असते जरी इथं नसला तरी तो. त्याच्या याच्यामुळे ह्याला म्हणजे त्याचा खूप आमच्यापेक्षा त्याचा खूप सपोर्ट होता ह्याला. नमस्कार, मी वंदना देवीदास पुजारी, परीक्षितची मावशी. खरं सांगायचं तर आमचे माझ्या भाऊजींनी खूप कष्टातून इथंपर्यंत आले आणि मुलांना शिकवलं. भाऊजींचा माझ्या ड्रायव्हिंग व्यवसाय, या व्यवसायातून अल्पशा उत्पन्नातून त्यांनी मुलांना इतक्या छानरित्या संस्कार केले आणि त्यांना मोलाचा वाटा माझ्या बहिणीचा मिळाला. भाऊजी सतत ड्रायव्हिंग असल्यामुळे बाहेरच असायचे, पण माझी बहीण मात्र खूप छान घर सांभाळून मुलांना खूप छान संस्कार करायची. खरं तर तिची मुलं एवढी मोठी झाली, आज ती अजिबात फास्ट फूड वगैरे काही खात नाही. तर ती सतत आमच्याकडे कधीही आली तरी पण ती कधी कोणाकडे राहिली नाही. नेहमी म्हणणार, नको माझ्या मुलांना बाहेरची खायची सवय नाही, त्यांना घरचं जेवण लागतं. त्यामुळे ती कधीही कुठेही राहिली नाही. अगदी मुलांच्या लहानपणापासून मोठ्या या पदापर्यंत जाईपर्यंत तिनं आपलं गृहिणी पद आजही सोडलेलं नाही. आणि या सगळ्या यशामध्ये मुलांनीही तिला खूप साथ दिली. तिचा मोठा मुलगाही आरटीओ झाला आणि हा इन्साइज इन्स्पेक्टर झालेला आहे. आम्हाला सर्वांना खूप अभिमान वाटतो. खानापूर ग्रामपंचायतचं त्यांनी नाव घोषित केलं, त्याबरोबरच आमच्या गुरव घराण्याचंही त्यांनी खूप नाव घोषित केलेलं आहे. त्यामुळं आमच्या सर्व गुरव फॅमिलीतर्फे मुलांचं हार्दिक अभिनंदन. परिचित प्रकाश गुरव हा माझा भाचा. आमचे भाऊजी श्री प्रकाश गुरव व आमची बहीण माई यांच्या कष्टाला चांगलं यश आलं आणि दोन्हीही मुलांनी तिचं नाव, त्या दोघांचं नाव सगळ्या आमच्या तालुक्यात केलेलं आहे. त्यांनी मुलांनी स्वतः प्रयत्न करून जास्तीत जास्त कुठेही क्लासेस न लावता स्वतः अभ्यास करून त्यांनी या परीक्षेमध्ये यश मिळवून आमच्या सर्व गुरव परिवाराचं त्यांनी नाव केलेलं आहे.